समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील मायणी समूह संवर्धन राखीव क्षेत्रातून समूह क्रमांक 2 एरळवाडी तलावाचे 633 हेक्टर क्षेत्र वगळण्याची शिफारस राज्य शासन त्वरित करणार असल्याची ग्वाही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। गुरुवारी विधानभवनात आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। खडाव तालुक्यातील पिण्याच्या आणि शेती पाण्याच्या बाबतीत तारणहार ठरणारे एरळवाडी धरण अधिसूचनेतून वगळण्यात येणार असल्यानं परिसरामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे। याबाबत आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात झालेल्या बैठकीला स्वतः आमदार गोरे, माजी आमदार दिलीपराव येळगावकर, माजी आमदार प्रभाकर घारगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे, बणपुरीचे माजी सरपंच रामभाऊ पाटील, माजी उपसभापती नाना पुजारी, माजी पंचायत समिती सदस्य मोहनराव बुदे, जालिंदर माळी, प्रकाश देवकर, गोरख देवकर, विजय आबा बाकल, सलीम मुल्ला, विजय निकम यांच्यासह एरळवाडी, बणपुरी, नडवळ, आंबवडे गावातील प्रतिनिधी आणि वनविभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते। याबाबत बोलताना आमदार जयकुमार गोरे म्हणाले, खडाव तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी एरळवाडी तलाव पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा एकमेव मोठा स्रोत आहे। या तलावातून अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा योजना कार्यान्वित करण्यात आलाय। मोठ्या प्रमाणावर शेतीही या तलावातील पाण्यावर अवलंबून आहे। शेतकऱ्यांसाठी हा तलाव अत्यंत महत्वाचा असताना आघाडी सरकारनं चुकीचा निर्णय घेऊन मायणी समूह संवर्धन क्षेत्रात त्याचा समावेश केला। हा निर्णय घेताना स्थानिकांच्या लोकभावना विचारात घेण्यात आल्याने आम्ही या निर्णयाच्या विरोधात आहोत। हा निर्णय रद्द करावा यासाठी आज विधान भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आम्ही सर्व माहिती देऊन हा तलाव आपल्यासाठी खूप महत्वाचा असल्याचं पटवून दिलं। आघाडी सरकारनं काढलेली अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार केंद्र शासनाला असल्यानं राज्य शासन त्वरित याबाबत केंद्राकडे शिफारस करणार आहे। लागू झालेली अधिसूचना निश्चित रद्द केली जाईल अशी ग्वाहीही वनमंत्र्यांनी दिल्याचं आमदार गोरे यांनी सांगितलंय। यावेळी बोलताना आमदार गोरे म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्या बालहट्टासाठी वन्यजीव संवर्धनाच्या नावाखाली एरळवाडी तलाव क्षेत्र मायणी समूह क्षेत्रात समाविष्ट करण्याची चुकीची अधिसूचना काढण्यात आली। त्यावेळी लोकभावना ध्यानात घेण्यात आली नाही। आम्ही या निर्णयाच्या विरोधात आहोत आणि काहीही झालं तरी सदर अधिसूचना लागू होऊ देणार नाही असं आमदार गोरेंनी सांगितलंय। तर तलाव आणि पाणी प्रश्नावरून लोकसभा निवडणुकीपूर्वी या भागात वातावरण चांगलंच तापलं होतं। त्यावेळी आमदार जयाभाऊ यांनी बैठक घेऊन आश्वासन दिलं होतं। त्या दृष्टीनं मंत्रालयात बैठक बोलावून कार्यवाही संदर्भात ठोस पावले उचलून दिलेला शब्द पाळल्यानं समाधान व्यक्त होत आहे। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी अंकुश पांडवळे, मुंबई। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।